नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संजय कुमार कारंडे. काल आपण मागणीची लवचिकता ही नवीन संकल्पना प्राध्यापक मार्शल यांच्या मतानुसार बघितलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला काल मागणीची लवचिकता म्हणजे काय हे तुम्हाला कालच्या तासाला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. परत एकदा मागणीची मागणीच्या लवचिकतेची संकल्पना काय आहे आणि मागणीच्या लवचिकतेमध्ये किमतीचा मागणीवरती कसा परिणाम होतो हे मागणीच्या नियमानुसार आपण बघितलेलं आहे आणि ही संकल्पना मार्शल यांच्या मतानुसार कालच्या तासाला आपण बघितलेली आहे. ती थोडक्यात की एका चलाचा दुसऱ्या चलावरती होणारा परिणाम आणि यामध्ये ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते, तसेच ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घटते, हे यालाच मागणीची लवचिकता असे म्हणतात. थोडक्यात काय, तर किमतीतील प्रमाणशील बदलांमुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशील बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात. हेच दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला शॉर्टमध्ये असं म्हणता येईल की किमतीमध्ये होणाऱ्या शेकडा बदलाचा मागणीमध्ये होणाऱ्या शेकडा बदलाचा जो परिणाम आहे तो परिणाम म्हणजेच मागणीची लवचिकता होय. आणि अशा मागणीच्या लवचिकतेचे तीन प्रकार आपण काल मी सांगितल्याप्रमाणे, पहिला प्रकार म्हणजे उत्पन्न लवचिकता, दुसरा प्रकार छेदक लवचिकता आणि तिसरा प्रकार किंमत लवचिकता, हे आज आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. तर यापैकी पहिला प्रकार म्हणजे मागणीची उत्पन्न लवचिकता. आता तुम्हाला लवचिकता म्हणजे काय हे समजलेलं आहे, कालच्या तासाला किंमत लवचिकता म्हणजे हेही तुम्हाला सांगितलेलं आहे. परत एकदा सांगतो की किमतीमध्ये बदल झाला असता मागणीच्या प्रमाणात जो कमी जास्त बदल घडून येतो, कधी बदल मागणी कमी प्रमाणात वाढते तर कधी जास्त प्रमाणात वाढते आणि यालाच मागणीची लवचिकता असे म्हणतात. हा किमतीचा मागणीवरती होणारा परिणाम आहे. आणि आत्ता आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे मागणीची उत्पन्न लवचिकता. तर उत्पन्न हे एक चल आहे आणि मागणी हे दुसरं चल आहे. तर उत्पन्नामध्ये बदल झाला असता मागणीमध्ये बदल होतो आणि हा बदल नेमका काय आहे त्याचं सूत्र आता तुमच्यासमोर आहे, ते म्हणजे मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. आणि हेच मी मागणीच्या लवचिकतेच्या बाबतीत सांगितलेलं होतं, त्याच प्रकारे आत्ता आपल्याला मागणीची उत्पन्न लवचिकता बघायची आहे. तर उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधालाच उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. यामध्ये उत्पन्ना व्यतिरिक्त जे इतर घटक आहेत ते स्थिर आहेत. जसं मागणीच्या नियमामध्ये इतर परिस्थिती कायम किंवा स्थिर असताना असं गृहीत धरलेलं होतं, म्हणजे इतर घटक जसं लोकसंख्या असेल किंवा लोकांचं उत्पन्न असेल हे घटक स्थिर होते, तसं मागणीच्या उत्पन्नाची लवचिकता बघत असताना इतर घटक स्थिर आहेत. आणि यामध्ये मागणीच्या लवचिकतेमध्ये जसा किमतीचा परिणाम बघितला तसा आपल्याला यामध्ये उत्पन्नाचा परिणाम बघायचा आहे की समाजातील लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली असता मागणीमध्ये कमी जास्त प्रमाणात वाढ होते. म्हणजे उत्पन्नामध्ये वाढ झालेली असेल तर काही वस्तूंच्या बाबतीमध्ये मागणीत वाढ होते, ती वाढ कमी जास्त असते. तर काही वेळेस असंही दिसून येतं की उत्पन्नामध्ये वाढ झाली असता हा बदल ऋणात्मक देखील दिसून येतो. ऋणात्मक म्हणजे उत्पन्न वाढल्यानंतर
फॉर एक्झाम्पल याचं जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला गिफेन वस्तू किंवा कनिष्ठ वस्तूंच्या बाबतीमध्ये असं दिसून येतं की समाजातील लोकांचं उत्पन्न वाढलं असता कनिष्ठ वस्तूंच्या बाबतीमधली मागणी कमी होते. कनिष्ठ वस्तू म्हणजे ज्याला गिफेन वस्तू असं म्हटलं जातं. आणि आपल्याला माहीत आहे समजा तूप असेल, तेल असेल, शेंगदाणा तेल असेल, तर त्याच्यामध्ये हलक्या दर्जाचं तेल म्हणजे पाम तेल म्हणजे कमी, ज्याला कनिष्ठ वस्तू असं म्हटलं जातं. आणि अशा पाम तेलाच्या बाबतीमध्ये जर समाजाचं उत्पन्न वाढलं, समजा गरीब लोकांकडून पाम तेलाला जास्त प्रमाणात मागणी असते, आणि जर समाजातील लोकांचं उत्पन्न वाढलं तर उत्पन्न वाढल्यानंतर गरीब लोक त्यांचं उत्पन्न वाढलं की पाम तेलाची मागणी कमी करतात आणि चांगल्या प्रकारचं तेल असेल, शेंगदाणा तेल असेल किंवा तुपाची खरेदी करत असतात, त्यामुळं आपोआपच पाम तेलाची मागणी कमी होते. याला ऋणात्मक लवचिकता असं म्हटलं जातं. आणि धनात्मक म्हणजे काय, जर समाजातील लोकांचं उत्पन्न वाढलं आणि उत्पन्नातील वाढीबरोबर त्यांच्या त्यांनी खरेदी केलेल्या वस्तूंच्या मागणीमध्ये जर वाढ होत असेल तर ही वाढ धनात्मक असते. असा उत्पन्नाचा मागणीवरती जो परिणाम होतो त्यालाच मागणीची उत्पन्न लवचिकता असं म्हटलं जातं. आणि मागणीची उत्पन्न लवचिकता आपल्याला पुढील सूत्राच्या सहाय्यानं सांगता येईल. ती म्हणजे मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील सेकडा बदल भागिले उत्पन्नातील सेकडा बदल. आणि हाच बदल सूत्ररूपानं आपण बघणार आहोत. आणि हे याचं स्पष्टीकरण सांगायचं म्हटलं तर मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर सेकडा बदल तो उत्पन्नाचा, उत्पन्न म्हणजे मागणीतील सेकडा बदल आणि भागिले सेकडा उत्पन्नातील बदल, यामध्ये डेल्टा म्हणजेच बदल. तो बदल कशाचा आहे, मागणीतील आणि उत्पन्नातील. यामध्ये म म्हणजे मूळ मागणी आणि य म्हणजे मूळ उत्पन्न आणि डेल्टा म्हणजेच मागणीतील बदल या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि डेल्टा य म्हणजेच उत्पन्नातील बदल. आणि या दोन्हीच्या गुणोत्तरावरून आपल्याला मागणीची उत्पन्न लवचिकता सांगता येते. आणि ही उत्पन्न लवचिकता मगाशी सांगितल्याप्रमाणे धन उत्पन्न लवचिकता असते. म्हणजे सर्वसाधारण वस्तूंच्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की समाजातील लोकांचं जर उत्पन्न वाढलं तर त्यांच्याकडून खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या मागणीमध्ये जर वाढ होत असेल तर यालाच धन उत्पन्न लवचिकता किंवा धनात्मक उत्पन्न लवचिकता असं म्हटलं जातं. आणि हे दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर ऋण उत्पन्न लवचिकता म्हणजे काय, तर कनिष्ठ वस्तूंच्या बाबतीमध्ये, मगाशी मी सांगितलं तुम्हाला उदाहरण दिलेलं होतं की पाम तेल हे कनिष्ठ वस्तू आहे आणि जर समाजातील किंवा गरीब लोकांच्याकडून खरेदी केलं जाणारं पाम तेल आहे, जर त्यांचं उत्पन्न वाढलं तरी गरीब लोक पाम तेल खाणार नाहीत आणि पाम तेलाऐवजी ते सुद्धा म्हणतील की आपल्याला चांगलं तेल खायला मिळालं पाहिजे, उत्पन्न वाढलेलं आहे. म्हणून उत्पन्नातील वाढीमुळं पाम तेलाची मागणी कमी होते आणि यालाच ऋण उत्पन्न लवचिकता किंवा ऋणात्मक उत्पन्न लवचिकता असं म्हटलं जातं. आणि यावरून आपल्याला शून्य उत्पन्न लवचिकता सुद्धा दिसून येते. म्हणजे अत्यावश्यक वस्तूंच्या बाबतीमध्ये वाढत्या उत्पन्नाबरोबर, म्हणजे वाढतं उत्पन्नाबरोबर त्या वस्तूंची मागणी स्थिरच राहते अत्यावश्यक वस्तूंच्या बाबतीमध्ये, म्हणजे त्यालाच शून्य उत्पन्न लवचिकता. म्हणजेच जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला मिठाचं उदाहरण सांगायचं म्हटलं तरी मिठाच्या बाबतीमध्ये उत्पन्नात वाढ झाली तरी भाजीला आपण एक चमचा मीठ वापरत होतो ते एकच चमचा वापरतो. जरी उत्पन्न कमी झालं, उत्पन्न कमी झालं म्हणून एका चमच्याच्या ऐवजी आपण अर्धा चमचा मीठ वापरणार नाही, म्हणजे भाजीला जेवढं मीठ आवश्यक आहे. जरी तुमचं उत्पन्न वाढलं किंवा उत्पन्न कमी झालं तरी मिठाच्या बाबतीमधली मागणी अजिबात बदलत नाही, म्हणून यालाच शून्य उत्पन्न लवचिकता असं म्हटलं जातं. म्हणजे उत्पन्न वाढलं किंवा कमी झालं तरी तुमच्या मागणीमध्ये कोणताच बदल होत नसेल तर त्याला शून्य उत्पन्न लवचिकता असं म्हटलं जातं. म्हणजे हा मागणीच्या लवचिकतेचा पहिला प्रकार झाला. आता आपल्याला मागणीच्या लवचिकतेचा दुसरा प्रकार पाहायचा आहे, तो म्हणजे मागणीची छेदक लवचिकता. आणि मागणीची छेदक लवचिकता म्हणजे नेमकं काय आहे,
त्याला इंग्रजीमध्ये क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड असं म्हटलं जातं. म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेमध्ये मागणीची तिरकस लवचिकता. आणि हे सूत्र रूपाने जर बघायचं म्हटलं तर मागणीची छेदक लवचिकता बरोबर अ वस्तूच्या मागणीतील सेकडा बदल भागिले ब वस्तूच्या किमतीतील सेकडा बदल. यामध्ये अ वस्तू ही मूळ वस्तू आहे आणि ब ही अन्य वस्तू आहे आणि या पर्यायी वस्तू आहेत. याच्यामध्ये अ वस्तू आपण चहा आहे असं गृहीत धरलं आणि ब वस्तू ही कॉफी आहे असं म्हटलं जातं. अशी छेदक लवचिकता आपल्याला पर्यायी वस्तूंच्या बाबतीमध्ये दिसून येते. आणि चहा आणि कॉफी या एकमेकांना पर्यायी वस्तू आहेत. जर तुम्ही जसं साखरेला पर्याय म्हणजे गुळाचा वापर, साखर आणि गुळाची चव गोडच, म्हणजे याप्रमाणे साखरेला पर्याय आपण गुळ असं समजतो. किंवा आपण दुकानामध्ये गेल्यानंतर समजा एखादी वस्तू जर मिळाली नाही तुम्हाला, दुकानदार म्हटला की पार्ले जी आम्हाला पार्ले गोल्ड पाहिजे, पार्ले गोल्ड आहे तुम्हाला दुसरा घ्या, त्याला पर्याय आहे. म्हणजे दुसरा पर्याय जवळचा पर्याय असतो किंवा अगदी जवळचा पर्याय असणारा असणाऱ्या वस्तू. किंवा पार्ले 2020 खरेदी करायचं तर म्हणलं नाही गुड्डे आहे, मग तुम्ही गुड्डे खरेदी करू शकता, शेवटी ते बिस्किटच आहे. तर अशा पर्यायी वस्तूंच्या बाबतीमध्ये अशी मागणीची छेदक लवचिकता आपल्याला दिसून येते. आणि त्याचं एक उदाहरण सांगतो. जर आपण एखाद्या ठिकाणी हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेल्यानंतर असं दिसून येतं की समजा चहाची किंमत वाढली आणि कॉफीची किंमत स्थिर आहे, ती नाही बदललेली. म्हणजे जेवढी कॉफीची किंमत आहे तेवढीच आहे आणि चहाची किंमत मात्र वाढली. चहाची मूळ किंमत समजा 8 रुपये आणि 8 रुपयाचा चहा 10 रुपये झाला आणि कॉफी मात्र 10 रुपयालाच होती असं गृहीत धरलं. आणि तर किंमत वाढली असता वाढली कशाची? चहाची. आणि चहाची मागणी कमी होते आणि ब वस्तू कॉफी आहे. आणि आप तुम्हाला चहाची किंमत आणि आता कॉफीची किंमत, त्या चहाची कॉफी पिलेलं बरं, म्हणून तुमची चहाची मागणी कमी होणार आणि कॉफीची मागणी वाढणार. म्हणजे ह्या काय झाला? पर्याय वस्तूंच्या बाबतीमधला परिणाम झाला. त्याला मागणीची छेदक लवचिकता असं म्हटलं जातं. म्हणजे अ वस्तू या वस्तूच्या किमतीमध्ये बदल होतो आणि त्याचा परिणाम हा ब वस्तूच्या मागणीवरती होतो. किंवा ब वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला असता अ वस्तूच्या मागणीमध्ये बदल होतो. समजा कॉफीची किंमत 10 रुपयावरून 5 रुपये झाली आणि चहाची किंमत 8 रुपये होती तेवढीच राहिली. आपण काय म्हटलेलं आहे? अ वस्तू म्हणजे चहा आहे आणि ब वस्तू म्हणजे कॉफी आहे. या ठिकाणी ब वस्तू कॉफी ही 10 रुपयाला होती, चहा 8 रुपयाला होता. आणि मी काय म्हटलं? जर कॉफीची किंमत 10 रुपयावरून 5 रुपये झाली तर तुम्ही चहा पिणार की कॉफी पिणार? बरं, म्हणजे एवढी कॉफी जर स्वस्त झाली तर तुम्ही चहा पिणारेसुद्धा कॉफी प्यायला लागतील. म्हणजे कॉफीच्या किमतीमध्ये बदल झाला असता चहाच्या मागणीमध्ये बदल होतो. म्हणजे चहा कॉफीची किंमत कमी झाली की कॉफीची मागणी वाढणार आणि त्याचा परिणाम चहाच्या मागणीवरती होणार. म्हणजे चहाची मागणी कमी होणार. म्हणून अ वस्तूच्या मागणीतील सेकडा बदल भागिले ब वस्तूच्या किमतीतील सेकडा बदल यालाच मागणीची छेदक लवचिकता असं म्हणतात. आणि मागणीची छेदक लवचिकता हे आपल्याला सूत्ररूपानं जर बघायचं म्हटलं तर मागणीची छेदक लवचिकता बरोबर अ वस्तूच्या मागणीतील सेकडा बदल, तेच सेकडा डेल्टा म्हणजेच या ठिकाणी म, तुम्हाला म अ दाखवलेलं आहे. त्या ठिकाणी अ वस्तूची मूळ किंमत आणि या ठिकाणी अ डेल्टा अ म्हणजे काय? तर या मूळ वस्तूच्या मागणीतील बदल याचं स्पष्टीकरण खाली दिलेलं आहे. आणि क हे काय आहे? तर किंमत. आणि म म्हणजे मागणी, म्हणजे सेकडा बदल, म्हणजे किमतीमध्ये होणारा सेकडा बदल आणि अ वस्तूच्या मागणीमध्ये होणारा सेकडा बदल याचं जे गुणोत्तर येईल त्या गुणोत्तरावरून आपल्याला मागणीची छेदक लवचिकता या पद्धतीनं सांगता येईल. आणि हे तुम्हाला या सूत्ररूपानं सांगता येईल. आता
ही मागणीची छेदक लवचिकता देखील आपल्याला तीन प्रकारे सांगता येईल. त्याला धनात्मक छेदक लवचिकता असं म्हटलं जातं. धनात्मक छेदक लवचिकता म्हणजे काय? तर ही धनात्मक छेदक लवचिकता आपल्याला पर्यायी वस्तूंच्या बाबतीमध्ये दिसून येते. म्हणजेच काय? पर्यायी वस्तू म्हणजे साखरेला पर्याय गुळ आहे किंवा चहाला पर्याय कॉफी आहे. अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये जर चहाची किंमत वाढली तर कॉफीची मागणी वाढते. म्हणजे किंमत चहाची वाढते आणि मागणी कशाची वाढते? तर लोक चहा पिण्याऐवजी कॉफी पितात. म्हणजे कॉफीची किंमत न बदलता देखील किंवा कमी न होता देखील कॉफीची मागणी वाढते. या अशा प्रकारे जी वाढ होते पर्यायी वस्तूंच्या बाबतीमध्ये, एका वस्तूची किंमत बदलली असता दुसऱ्या वस्तूची मागणी वाढत असेल तर अशा पर्यायी वस्तूंच्या बाबतीमध्ये धनात्मक छेदक लवचिकता आपल्याला दिसून येते. तर ऋणात्मक छेदक लवचिकता आपल्याला या छेदक लवचिकतेच्या बाबतीत सांगता येईल. आणि ऋणात्मक छेदक लवचिकता ही पूरक वस्तूंच्या बाबतीमध्ये दिसून येते. पूरक वस्तू म्हणजे काय? तर उदाहरणार्थ मोटरसायकल आणि पेट्रोल. तुम्ही शोरूममधून मोटरसायकल खरेदी करता आणि पेट्रोल पंपावरून पेट्रोल खरेदी करता. किंवा त्याचं दुसरं उदाहरण सांगता येईल, चहा आणि साखर या पूरक वस्तू आहेत. तुम्हाला जर चहा म्हणजे करायचा असेल तर चहा पावडर आणि साखर या दोन वस्तू खरेदी कराव्या लागतील. जर तुम्हाला मोटरसायकलचा उपभोग घ्यायचा असेल तर तुम्हाला पेट्रोल खरेदी केलंच पाहिजे. किंवा तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल तर शेगडी वेगळी आहे आणि तो गॅस वेगळा आहे. म्हणजे गॅस आणि शेगडी या दोन वस्तू या पूरक वस्तू आहेत आणि या दोन्ही वस्तूंशिवाय तुम्हाला त्या वस्तूचा उपभोग घेता येत नाही. अशा पूरक वस्तूंच्या बाबतीमध्ये आपल्याला ऋणात्मक लवचिकता दिसून येते. म्हणजेच काय? तर समजा पेट्रोलच्या किंवा मोटरसायकलच्या किमतीमध्ये वाढ झाली असता मोटरसायकलची मागणी कमी झाली की पेट्रोलची मागणी कमी होणार? चहाची किंमत वाढल्यानंतर चहाची मागणी कमी होणार. चहाची मागणी कमी झाली की साखरेची मागणी कमी होणार. म्हणजे वस्तूची किंमत वाढल्यानंतर जर त्या वस्तूच्या मागणीबरोबर त्या वस्तूच्या पूरक वस्तू त्या वस्तूला बरोबर असणारी पूरक वस्तू आहे त्याचीसुद्धा मागणी जर कमी होत असेल तर त्याला ऋणात्मक छेदक लवचिकता असं म्हटलं जातं. आणि तिसरा बदल आपल्याला याप्रमाणे सांगता येईल, तो म्हणजे शून्य छेदक लवचिकता. आणि शून्य छेदक लवचिकता ही असंबंधित वस्तूंच्या बाबतीमध्ये दिसून येते. आणि त्याचं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर चहा आणि पुस्तक. चहा आणि पुस्तकाचा काय संबंध आहे? म्हणजे संबंधच नाही, म्हणून त्याला असंबंधित वस्तू असं म्हटलं जातं. तुमच्या पुस्तकामध्ये याचं उदाहरण दिलेलं आहे की चहा आणि पुस्तक. जर चहाची किंमत बदलली किंवा चहाची किंमत वाढली तर पुस्तकाला मागणीमध्ये किंवा पुस्तकाच्या मागणीमध्ये काहीच बदल होणार नाही. म्हणजे चहाची किंमत कमी जास्त झाली तरी पुस्तक जे लोक खरेदी करणार आहेत, जेवढे विद्यार्थी खरेदी करणार आहेत तेवढे खरेदी करणारच. म्हणजे पुस्तकाच्या मागणीमध्ये कोणताच बदल होणार नाही. चहाची किंमत वाढली अथवा कमी झाली तर त्याचा पुस्तकाच्या मागणीवरती कुठलाही परिणाम होणार नाही. म्हणूनच याला शून्य छेदक लवचिकता असं म्हटलं जातं. अशा मागणीच्या लवचिकतेच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढचा मागणीची लवचिकतेचा प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे मागणीची किंमत लवचिकता. आणि मागणीची किंमत लवचिकता आपल्याला सूत्र रूपानं या पद्धतीनं सांगता येईल. की मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील सेकडा बदल भागिले किमतीतील सेकडा बदल हे मागणीच्या लवचिकतेचा तिसरा प्रकार आहे. आणि तो जर सूत्ररूपानं आपल्याला बघायचा म्हटलं तर मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील सेकडा बदल, म्हणजे डेल्टा म्हणजे बदल, म म्हणजे मागणी आणि सेकडा किमतीतील बदल, याचं जे गुणोत्तर येईल त्यावरून आपल्याला मागणीची लवचिकता सांगता येते. हे सूत्ररूपानं. आणि याचे पाच प्रकार
आपल्याला सविस्तरपणे डिटेलमध्ये बघायचे आहेत आणि सूत्ररूपाने जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला हे पुढील प्रमाणे सांगता येईल की प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांच्या मतानुसार किमतीमध्ये होणाऱ्या प्रमाणित बदलांमुळे मागणीमध्ये जो प्रमाणित बदल होतो त्यालाच मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. आणि हे खालीलप्रमाणे सूत्ररूपाने जे तुम्हाला आता समोर दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील सेकडा बदल भागिले किमतीतील सेकडा बदल हे आपल्याला सांगता येईल. आणि अशा प्रकारे आपल्याला मागणीच्या लवचिकतेचे हे तीन प्रकार सविस्तरपणे सांगता येतील. यानंतर आपल्याला मागणीच्या किंमत लवचिकतेचे पाच प्रकार सविस्तरपणे पाहायचे आहेत. ते उद्याच्या लेक्चरमध्ये.